आणि मी पण खूप गाणी त्यांची ऐकलेली आहेत, गाणी त्यांची गायलेली आहेत कार्यक्रमांमध्ये, असं बरंच केलेलं आहे. त्यामुळे आणि कसं आहे की आपल्याला गायक सुधीर फडके माहिती आहेत, त्यांच्या चळवळींविषयी आणखीन त्यांच्या कार्याविषयी बोलणारे सुधीर फडके आपल्याला माहिती आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं काय आयुष्य होतं ते अनेकांना माहीत नाही आहे. एखादं कधी कधी ग्रे कॅरेक्टर असतं, त्याला तुम्ही सिनेमामध्ये चित्रित करताना ते तो तोल सांभाळ लागतो. ही माणसं दोन्ही म्हणजे ह्या सिनेमामध्ये जी सगळी माणसं आहेत ती इतकी खरोखरच चांगली सभ्य उत्तम काम केलेली आयुष्याची आणि माणसांची आणि नात्यांची उत्तम जाण असलेली, खूप भोगलेली सोसलेली अशी माणसं आहेत. तर तो सच्चेपणा फक्त कामामध्ये आणायचा होता. मला असं वाटतं की मी काल परवा पण ऑब्झर्व केलं की दादा बसल्यानंतर ना तो आता अशी हाताची घडी घालायला लागला. मी काल ऑब्झर्व करत होते की तो असा 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 बोलत होता. एप्रिल महिन्याची सुरुवात झाली आहे मित्रांनो, की एप्रिल महिना संपायलाच येतो आणि त्यानंतर मे महिना आपल्या भेटीला येणार आहे. मे महिना भेटीला येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. याच दिवशी एक महाराष्ट्राचा बायोपिक असं आपण बोलायला काहीच हरकत नाही, महाराष्ट्राचं बोलण्यापेक्षा एक जगप्रसिद्ध असा बायोपिक आपल्या भेटीला येणार आहे. तो म्हणजे सुवर गंधर्व सुधीर फडके. आणि याच चित्रपटामध्ये बापूजींची आणि त्यांच्या पत्नीची भूमिका निभावणारे दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहे, सुनील दादा आणि मृण्मय माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद आमच्यासाठी हा चित्रपट घेऊन आलात, कारण का ह्या चित्रपटातील गाणी आम्ही लहान असताना ऐकली आहेत. आमच्या मम्मी आई आजी आजोबांनी आईबाबांनी ती गाणी आम्हाला ऐकवली आहेत आणि आत्ताची पुढची पिढीसुद्धा रीलच्या माध्यमातून का होईना ती गाणी ऐकत आहेत. काय सांगाल, जेव्हा अशा चित्रपटासाठी आपलं कास्टिंग होतं किंबहुना अशा व्यक्तीच्या जीवनपटासाठी आपलं कास्टिंग होतं ज्याला संपूर्ण जग ओळखतं आहे, ज्याला आपण आज देखत ऐकत आलो आहोत, किंबहुना पुढेसुद्धा आपली पिढी ऐकणारच आहे, किती दडपण, किती भीती आणि किती भारी वाटते की चला सार्थकी लागला ह्या क्षेत्रामध्ये येऊन ही भूमिका मला करायला मिळते. सुनील दादा, तू म्हणाल असे सगळंच वाटतंय, भारी वाटतंय, भाग्यवान वाटतंय आणि तितकंच दडपणही येते, कारण एका खूप मोठ्या इतक्या मोठ्या व्यक्तीचं ज्याचं संगीत क्षेत्रात इतकं मोठं कार्य आहे, त्याच्याबरोबरीने सामाजिक क्षेत्रातही त्यांचं इतकं मोठं काम आहे, चित्रपट ध्येयासक्त माणूस असतो तसे ते होते, आणि अशा इतक्या मोठ्या व्यक्तीची भूमिका मला करायला मिळणं हे खरंच मी भाग्यवान आहे असंच मी स्वतःला समजतो. आणि बाकी काय आनंद होतो आहे की जे आम्ही तू म्हणालास की तुझे मम्मी पप्पा आई आजी आजोबा हे सगळे जसे त्यांच्या गाण्यांवरती वाढले आहेत, मोठे झाले आहेत लहानाचे, तसेच आम्ही सुद्धा झालो आहे. आणि मी पण खूप गाणी त्यांची ऐकलेली आहेत, गाणी त्यांची गायलेली आहेत कार्यक्रमांमध्ये, असं बरंच केलेलं आहे. त्यामुळे आणि कसं आहे की आपल्याला गायक सुधीर फडके माहिती आहेत, त्यांच्या चळवळींविषयी आणखीन त्यांच्या कार्याविषयी बोलणारे सुधीर फडके आपल्याला माहिती आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं काय आयुष्य होतं ते अनेकांना माहीत नाही आहे. ते दाखवण्यासाठी हा अख्खा घाट घातला योगेश देशपांडे यांनी, आणि आपण सगळ्यांनी खरं तर त्याचे आभार मानायला हवेत, कारण त्यांनी हा चित्रपट करायचं धाडस दाखवलं आणखीन त्यांनी हे चित्रपट आणलाय. आता 1 मेला तो रिलीजही होणार आहे. मृण्मयी, काय सांगशील की असं म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. बापूजींच्या मागे सुद्धा त्यांची आई होतीच, त्यांच्या इतर स्त्रियासुद्धा होत्याच त्यांच्या ज्या जीवनक्रमामध्ये, त्यातल्या त्यांची बायकोसुद्धा त्यांची पत्नीसुद्धा तेवढ्याच खमक्या पद्धतीने उभी होती. एक मनामध्ये भीती असते का की जर ही भूमिका माझ्या नशिबी आलीच आहे पण ती मी साकारली नाही, किंबहुना जी जर साकारताना त्याच्यामध्ये थोडंफार 19-20 झाला तर प्रेक्षक त्या चांगल्या पद्धतीने मला ॲक्सेप्ट करतील की नाही करतील? ऑनेस्टली मला अजिबात अशी भीती नव्हती. ह्याचं कारण म्हणजे मुळात अशी भीती तेव्हा वाटते जेव्हा कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये काही मर्यादा हे परफॉर्म करताना म्हणजे कसं म्हणूया किंवा एखादं कधी कधी ग्रे कॅरेक्टर असतं त्याला तुम्ही सिनेमामध्ये चित्रित करताना ते तो तोल सांभाळ लागतो. ही माणसं दोन्ही म्हणजे ह्या सिनेमामध्ये जी सगळी माणसं आहेत ती इतकी खरोखरच चांगली सभ्य उत्तम काम केलेली आयुष्याची आणि माणसांची आणि नात्यांची उत्तम जाण असलेली, खूप भोगलेली सोसलेली अशी माणसं आहेत. तर तो सच्चेपणा फक्त कामामध्ये आणायचा होता. याच्या पलीकडे काही भीतीदायक काहीच नव्हतं की अरे बापरे एखादं कॉन्ट्रोवर्सी एखाद्या गोष्टीमुळे क्रिएट होऊ शकेल अशी कुठलीच गोष्ट त्यांच्या म्हणजे त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे, पण अदरवाईज ते खूप स्वच्छ आणि साफ आयुष्य जगलेली माणसं आहेत. त्यामुळे ती भीती अजिबात नव्हती. आपण शोभुका म्हणजे त्यांच्या कितपत जवळ
दिसू आणि पोचू एवढाच आमचा प्रयत्न होता. पण ते काम आमची मेकअपची जी टीम होती किंवा कॉस्ट्युम्स त्यांनी लीलया पार पाडलं. अर्थातच योगेशने त्याचा खूप जास्त अभ्यास केलेला होता, त्याच्याकडे सगळे त्याचे लुक्स आणि स्केचेस तयार होती. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी ॲक्टरसाठी फार महत्त्वाची असते, तू जो प्रश्न विचारलास त्याला की भीती, तर तुमची जर का स्क्रिप्ट चांगली असेल ना तर तुम्हाला मुळातच ही वाचल्यानंतर तुमची सगळी भीती दूर होते. फक्त एकच तुमच्यावरती जबाबदारी असते की ती वाक्य तितक्या सच्चेपणाने तुम्हाला सादर करायचे आणि पडद्यामधून तुम्हाला लेखकाच्या दिग्दर्शकाच्या आणि बाबूजी आणि ललिताबाईंनी तेव्हा जे काही केलं असेल, भोगलं असेल, झुसलं असेल, आनंदाचे क्षण असेल, दुःखाचे, ते तसेच्या तसे तुमच्यापर्यंत. तुम्ही माध्यम आहात, ते तुम्ही माध्यम किती उत्तम आहात त्याच्यावरती ठरतं की लोक कसे कनेक्ट होणार आहेत. बरं, तर टीझर प्रदर्शित झाला आहे, टीझरच्या सुरुवातीलाच आम्ही बघितलं आहे की गदिमा तुमच्यावर ओरडत आहे, त्या फडकेनी माझं गाणं हरवलं आहे. कशी होती ती नोकझोक खरी, म्हणजे कारण का आम्ही जेवढं वाचलं त्या वाचण्यामध्ये आम्हाला हेच आलंय की जास्ती म्हणजे सुधीर फडकेंनी जास्त गाणी हे गदिमासोबतच केले, त्या दोघांचा खरंच मैत्रीसारखा रेपो होता. पण टीझरमध्ये असं का आहे, का ओरडत आहे तुमच्यावर आणि काय सांगत आहे मैत्रीबद्दल त्यांच्या? तो मला वाटतं प्रसंग आहे ना तो बघण्यासारखाच आहे. ते गीत रामायणाचा पहिला दिवस आहे आणि जे गाणं गदिमांनी लिहिलं होतं ते गाणं सापडत नव्हतं आणि म्हणून त्याच्यात ती नोकझोक चालू होती की ते गाणं मी त्यांना दिलं होतं आणि ते म्हणाले की मी काही गाणं हरवणाऱ्यातलं नाही, मी ते परत तुम्हाला दिलं होतं. आणि याच्यामध्ये जे काही नोकझोक होती आणि नंतर इव्हेंच्युअली काय झालं, त्यावेळेला परिस्थिती काय होती, बाबूजींच्या आयुष्यात त्यावेळेला काय घडत होतं, घरगुती पातळीवरती, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळतीलच. पण त्यांची मैत्री खूप घट्ट होती, दोघंही वेगळ्या वेगळ्या विचारसरणीची माणसं होती, वेगवेगळ्या ठिकाणून. मग दोघंही खरं तर कोल्हापूरच्या जवळपास तिथूनच आलेत, पण ते नात्याच्यापेक्षाही एक कलाकार म्हणून त्यांचं जे नातं होतं ना ते अतिशय अप्रतिम होतं. आणि कितीही मतभेद असले वेगवेगळ्या विषयांवरचे तरीसुद्धा कामाच्या बाबतीत मात्र ते कुठल्याही आडकाठी मनात ठेवायचे नाहीत किंवा अडी ठेवायचे नाहीत, आणखीन मनमोकळेपणाने त्यांचं पूर्ण सर्वस्व अर्पून ते काम करायचे, हे मात्र त्यांच्या कामातून आपल्याला दिसतं. म्हणजे असं बोलायला हरकत नाही की पर्सनल आयुष्यामध्ये ग्रजच नव्हता, फक्त जे काही नोकझोक असेल ती फक्त कामाच्या बाबतीमध्ये होती, जे काम 100% चांगलं झालं पाहिजे असं. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. बरं, तर टीझर जसं पुढे सरकतो त्या टीझरमध्ये थोडेफार आम्हाला ग्लिम्स बघायला मिळतात, मग ज्यामध्ये तुमचं आणि गीत रामायणासाठी झालेलं भांडण असू दे, किंबहुना सावरकर तुमच्याकडे, सावरकर तुम्हाला बोल म्हणजे सुधीर जवळ सरांना बोलतात की मला एक तुझ्या तोंडून ते गाणं ऐकायचं आहे सिनेमामध्ये, 2.5 तासाच्या सिनेमामध्ये. माझे मित्र बोलेन की योगेश दादाचं खरंच कौतुक केलं पाहिजे की एवढा सगळ्या प्रवासाने 2.5 तासामध्ये दाखवला आहे, किंबहुना दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. दोघांना विचारायला आवडेल की तुमच्यासाठी आवडलेला असा कोणता प्रसंग आहे जो शेवटपर्यंत आणि आज देखत लक्षात आहे की नाही बा तो प्रसंग करताना मनामध्ये तो बसलाय, बस बाकी काही होते पण हा भाई प्रसंग आपल्या मनातून जाणार नाही असं काय सांगा? नाही, खूप प्रसंग होते तसे. मग ते दादरा नगर हवेलीचं संग्राम असेल मुक्तीसंग्रामासाठी, दोघांनी ललिताबाई आणि बाबूजी, ललिताबाई म्हणाल्या की तुम्ही एकटे जाणार नाही, मी तुमच्यासोबत येणार आहे, तो प्रसंग असेल. किंवा जसं तुम्हाला असली नोकझोक गीतरामायणाचं गाणं सापडत नाही तेव्हाची असेल, किंवा गदिमांनी अनेक वेळेला सुचवलेले काही गाणी होती ज्याला बाबूजींनी नकार दिला आहे, आणखी ते म्हणाले की परत एकदा नवीन गाणं लिही, त्याच्यावरून असलेले असे अनेक गोष्टी आहेत. पण कायम लक्षात राहील ते म्हणजे एक योगेशनी फार अप्रतिम सीन लिहिला आहे बाबूजी आणि गदिमांमधला, तो सीन आमच्या कायम लक्षात राहील. ज्याच्यामध्ये तो सुद्धा तुम्ही पाहिला असेल टीझरमध्ये शेवटी आहे, करेक्ट, ज्याच्यात ते म्हणतात की वर ते पुढे पहिले कोण जाणार हे तो प्रभू रामच ठरवेल. तर तो प्रसंग इतका मन हेलावून टाकणारा आहे आणि इतका सुंदर पद्धतीने योगेशने लिहिला आहे की तो प्रसंग आमच्या कायम मनात राहील. आणि मी त्याच्याविषयी सांगणार नाही आहे, मला असं वाटतं की तुम्ही तो चित्रपटातच पाहावा. म्हणून तू काय सांगशील कोणता असा प्रसंग जो आज देखत शूट करत असताना सुद्धा आणि शूट संपल्यानंतर किंबहुना पुढचे जेव्हा चित्रपटाचे चित्रीकरण तुझं सुरू होईल त्यानंतर सुद्धा हा एक या सिनेमातला एखादा सीन किंबहुना त्यांच्या प्रवासामधला हा एक क्षण जो शेवटपर्यंत मृण्मयच्या मनात राहणार? मला मला एक अगदी ती आठवण माझ्याबरोबर कायम राहील, ती म्हणजे जेव्हा पहिल्यांदा गीतरामायणाचं पहिलं गाणं ते रेकॉर्ड करत होते. मी आता त्या प्रसंगाबद्दल फार सांगणार नाही कारण तो लोकांनी बघितला पाहिजे आणि आम्ही सांगितलं तर ते इथून त्यांच्या डोळ्यांसमोर उभंच राहील आणि मग सिनेमात काय बघतील. पण जेव्हा तो अगदी सुरुवातीचं जे पहिलं टीझर आलं होतं जेव्हा ललिताबाईंची ओळख म्हणजे, तर तेव्हा ते दार उघडून आतमध्ये येतात ना
तो वाला शॉट आमचा त्या सीनमधला आहे. तर जेव्हा पहिल्यांदा ते श्रीराम श्रीराम सुरू होतं आणि गीतरामायणाच्या रेकॉर्डिंगला सुरुवात होते, तो प्रसंग माझ्या फार मनामध्ये राहिला. याचं कारण एक सांगते फक्त, जो माहोल पूर्ण किंवा जो सेट तयार केला होता, आकाशवाणी पुणे आकाशवाणीचं स्टुडिओ त्यांनी बांधला होता पूर्ण, आणि मला त्या सेटवरती पाऊल टाकल्यानंतर मी खरोखरच त्या 69 वर्ष मागे गेले आणि मी पूर्णपणे आम्ही त्या रंगात रंगलो होतो. आम्ही गीतरामायणाच्या प्रवासाला सुरुवात केली होती आमच्यामध्ये, तो एक प्रसंग आहे. बरं, तर मला सुनील दादा तुला विचारायला आवडेल की प्रत्येक कलाकार हा एखादी जेव्हा भूमिका निभवत असतो, एखादी भूमिका साकारत असतो, तेव्हा त्या भूमिकेतले थोडेफार गुण किंबहुना त्या भूमिकेतली बॉडी लँग्वेज त्या नटामध्ये येतेच येते. सुधीर फडक्यांची जेव्हा भूमिका साकारत होतास किंबहुना सेटवर जेव्हा त्या पद्धतीने वावरत होतास, आज देखत सुद्धा अशी कोणती एखादा गुण किंबहुना ती चालण्याची पद्धत, ती बोलण्याची पद्धत आज देखत सुद्धा सुनील कोणती आहे की जी सोबतपर्यंत आहे? नाही, उत्तर तू नको देऊस. मला असं वाटतं की मी काल परवा पण ऑब्झर्व केलं की दादा बसल्यानंतर ना तो आता अशी हाताची घडी घालायला लागला. मी काल ऑब्झर्व करत होते की तो असा 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 बोलत होता आणि आय थिंक ती एक लकब तुझ्या लक्षात. मी म्हणून म्हटलं की या प्रश्नाचं उत्तर मी देते, तू नको देऊ. तू का सांगशील कोणती अशी एखादा गुण की रुणमाईंनी सांगितलंच आहे की हाताची घडी मारून बसायचं, काय सांगशील तुझ्यामध्ये असं कोणतं? कदाचित असू शकतं, कारण खरंच तो ते जे 2-3 महिने होते आम्ही काम करत होतो तेव्हाच असेल, किंवा बाबूजींचं इतकं काम आम्ही सारखं बघत होतो की त्याच्यामुळे ज्या स्वाभाविकपणे ज्या गोष्टी येतील ना त्या आम्ही ठेवायचं ठरवलं होतं. असं मुद्दामून काही ठरवलं नव्हतं, कारण मी आणि योगेशनी आणि सगळ्याच कलाकारांनी असं ठरवलं होतं की कुठल्याही, कारण ती इतकी मोठी मंडळी आहे की आपल्या हातून त्यांची नक्कल केली असं कोणी आपल्याला म्हणायला नव्हतं, म्हणून आम्हाला नक्कल करायची नव्हती. स्वाभाविकपणे ज्या गोष्टी येतील, आता गातानाचे सुधीर फडके यांचं जे काही डोकं हलवण्याची पद्धत असेल, मान हलवण्याची पद्धत असेल, ती त्या त्या सुराला तो तसा हेलकावा देण्यासाठी असते, किंवा एखादा सूर जर का त्यांना जास्त प्रोजेक्ट करायचा असला तर त्यांचा हात आपोआप पुढे होतो. तर ह्या सगळ्या त्याला खूप लॉजिकल गोष्टीसुद्धा आहेत आणि म्हणून त्या करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि त्या गोष्टी आता कदाचित राहिल्या असतील तर चांगल्या आहेत, मी तर आनंदच आहे. त्यांचा सूर सुद्धा थोडासा आला तर मला जास्त आवडेल. बरं, तर आत्ताच्या घडीचे गायक असतील, आधीच्या घडीचे गायक असतील, तर प्रत्येक गायकाची एक त्यांची गायकीची एक विशिष्ट पद्धत असते. किंबहुना आता बोलून की अरिजित सिंग जर ऐकलं आपण तर असं बोलतो की विरहगीत जर कोणाचे असेल तर अरिजित सिंगचं ऐकावं वगैरे. किंबहुना जे मराठीमध्ये सुद्धा खूप चांगले चांगले गायक आहेत, प्रत्येक पर्टिक्युलर गायकसाठी एक वेगवेगळा झोन आहे, किंबहुना एक एक वेगवेगळी संवेदना आहे. तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल, एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा, सुधीर फडक्यांच्या गायकीमधला असा कोणता तुम्हाला स्टांज आवडतो की बाबा जर डाऊनफॉल सुरू असेल किंबहुना खूप आनंदी असेल तर हे गाणं ऐकलं की आपलं मन भरून येणार? करून मृण्मयी तुझ्यापासून सुरुवात करते. अशी खूप गाणी आहेत, म्हणजे मला त्यांची ऑलमोस्ट सगळी गाणी खूप मनापासून आवडतात. माझ्या माझं रादर ह्या सिनेमातलं कास्टिंग हे एका रीलमुळे आणि त्या रीलवरती त्यांचं गाणं असल्या रूपाचं भाळलो मी. लहानपणापासून ही गाणी माझ्या कॉलेजच्या नाटकांमध्ये सुद्धा बॅकग्राऊंडला ही गाणी आम्ही वापरलेली आहेत, त्यामुळे त्यांची सगळीच गाणी वेगवेगळ्या टप्प्यावरती वयाच्या आम्हाला साथ देत आली आहेत. मला जसे काय माझे वडील मला असं आम्ही कधी म्हटलं की माझं मूड नाही आहे की माझे वडील खूप चिडायचे, असं मूड बिड सगळं थोतांडे असं काही नसतं, असं त्यांचं म्हणणं असतं. कामाच्या वेळेला काम करायचं असतं आणि जेव्हा घरातलं काम करायचं असतं घरातलं काम करायचं असतं, त्यामुळे माझं मूड आहे म्हणून मी आता हे ऐकेन असं कधी नव्हतं. एवढं नक्की आहे की जेव्हा कधी संगीत ऐकण्याची संधी मिळत होती आणि बाबूजींचं कुठलंही गाणं तुम्ही लावलं ना की तुमचा मूड मात्र टवटवीत आणि छान व्हायचा, हे मात्र नक्की. त्यामुळे त्यांची कुठलीही गाणी तुम्ही घेतलीत ना तरी सुद्धा ते तितकाच आनंद देतात, तितकाच आणि ते इतक्या मनापासून गातात की ते कसे गायले असतील ना स्टुडिओमध्ये हे सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि त्यांच्या डोळ्यात एक आनंद दिसतो कुठलंही गाणं गाताना. मग ते आयुष्याबद्दल बोलणारं दैवजात दुःखे भरता दोषणा कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा असं गाणं असू देत, किंवा अतिशय आनंदाचा राम जन्मला ग बाई सखे राम जन्मला हे असू देत, कुठलंही गाणं असलं, किंवा अगदी मला मगाशी गाणं आठवलं ते नसे राऊळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी, हे गाणं असू देत, मग ते तसेच दिसतात. त्यामुळे त्यांना त्यांचं कुठलंही गाणं तुम्ही ऐकलं ना तर तुम्हाला तितकाच आनंद देतो आणि त्या गाण्यात तुम्ही हरवून जाता, एवढं खरं आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास वेळेच्या अभावी मी इकडे थांबतोय, पण एक शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की
आम्ही सुधीर फडकेंना फक्त ऐकलं आहे, आपण रादर आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे, आपले आजी आजोबा असतील त्यांनी आपलं त्यांनी त्यांचं कामसुद्धा बघितलं असेल, किंबहुना त्यांना प्रत्यक्ष नाही भेट झाली तरी पण कुठे ना कुठे तरी त्यांना बघितलं असेल. पण ह्या सिनेमामधून ह्या चित्रपटामधून आजच्या पिढीला सुधीर फडक्यांची कोणती छाप किंबहुना कोणती अशी प्रतिमा प्रेक्षकांना बघायला मिळेल, एक कलाकार म्हणून काय सांगाल तुम्ही? ते माणूस म्हणून किती मोठे होते ना हे सुद्धा तुम्हाला कळेल. नुसतंच संगीतकार तर ते मोठे होतेच तो बोलण्याचा सुद्धा प्रश्न येत नाही, पण माणूस म्हणून किती मोठा होता, कसं आपण ध्येयापोटी आपण काय काय गोष्टी करू शकतो आणि कसं ध्येयनिष्ठ असावं याच्या बाबतीत असेल, राष्ट्रभक्ती म्हणजे काय असावी ते असेल, एखाद्या व्यक्तीबद्दल इतका आदर असावा की त्याच्याविषयी आपण त्याच्याबद्दल त्याच्या आयुष्याबद्दल बोलणारा एक चित्रपट बनवावा, यासाठी सर्वस्व अर्पून सर्वस्व झोकून द्यावं असं वाटावं, असं या सगळ्या गोष्टी त्यांच्या या चित्रपटातून तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्याबरोबरीनंच म्हणजे हे काम उत्तम करतोय म्हणून घराकडे दुर्लक्ष झालं आहे, मुलांकडे दुर्लक्ष झालं आहे असंही नाही. ते घर सांभाळून या सगळ्या गोष्टी ते करत होते. वेळप्रसंगी त्यांनी काम सोडलं आहे आणि ते घरात मला तिकडे जोपर्यंत श्रीधरला बरं वाटत नाही तोपर्यंत मला काम करवणार नाही असंही म्हणून ते घरी गेलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या बाकीची जी अंग आपण एकूण माणसाबद्दल म्हणतो ना, त्या सगळ्या अंगांविषयी तुम्हाला बाबूजी म्हणून माणूस म्हणून सुद्धा किती थोर होता बरोबर हे आपल्याला कळत. मी मम म्हणेन फक्त हाताला हात लावून, कारण सुनील दादा जे जे बोलला तेच मी सांगेन की त्यांच्या त्यांच्या सांगीतिक संघर्षाबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांना किती संघर्ष करायला लागला आणि एक कलाकार म्हणून किती गोष्टींमधून तावून सुलाखून निघाल्यानंतर ती झळाळी लोकांना दिसते तो प्रवास ह्या सिनेमात बघायला मिळेल. नाही खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास इकडे थांबतोय पण जाता आता धन्यवाद लेट्स मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. 1 मेला बघायला विसरू नका चित्रपटगृहांमध्ये जाऊन स्वरगंधर्व सुधीर फडके.